फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर ऐनपूर गावातील महिला आणि निळे निशान संघटनेच्या पदाधिकारी महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ऐनपूर गावातील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या गुंडांच्या टोळीकडून दारू विक्री विरुद्ध बोलणाऱ्या महिलांना जीवे मारण्याची धमकी तसेच लज्जास्पद शिवीगाळ करण्यात आली आहे म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांनी गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी 4 वाजता प्रशासनाला माहिती दिली की जोपर्यंत या गाव गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तेव्हा आता हे आंदोलन कधी मागे होतं याकडे लक्ष लागलं आहे. फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर ऐनपूर गावातील महिला तसेच निळे निशान संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख नंदाताई भावटे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात त्यांनी ऐनपूर गावातील हातभट्टी विक्री करणाऱ्या गुंडांकडून महिलांनी दारूबंदीविरुद्ध बोलले म्हणून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली होती तसेच महिलांना लज्जास्पद शिवीगाळ देखील करण्यात आली होती. याबाबत वारंवार निमोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली मात्र तरी देखील संबंधित दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही म्हणून महिलांनी आणि निळे निशान संघटनेने एकत्र येऊन फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर ऐन पावसाळ्यात उघड्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ऐनपूर गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तेव्हा आता प्रशासनाकडून काय कारवाई होते आणि आंदोलन कधी मागे होते याकडे लक्ष लागलं आहे.